मग माझी वाट लागली तर चालू, माझं सगळं संपवलं, याला संपवल्याशिवाय आपण गमतणार नाही. ही पण आपली अभयसे राजांत माझ्या मागं पण मला त्रास द्यायला पण प्रयत्न कसं करत असतात, मी पण संपेन, समोर जायला पण संपणार, ही आपली भूमिका. हे मग शेती तुटो का पार्टी तुटो, आपला काटा काढायला कोणी जात असत तर मग काट्यानं काटा काढायचा, ही आपली भूमिका. तर मग आपण त्या बाबतीत मी पण मग मागं फिरणार नाही, आणि मी पण मग जर कुठं अडगेपणा असलं तर मी पण मग फार स्वभावानं अडगा म्हणतो. मी पण मग कुणाला घाबरत नाही आणि मी पण कुणाला थांबत नाही. शेवटी जे उदयनराजांच्या विरोधात विधानसभा लढून निवडून आलं मी मात्र तुमचे मित्र उदयनराजे हे पण काय, आणि कोणी माझ्या मागे नव्हतं, माझे वडील गेले होते, तरी मी निवडणूक लढवून 10,500 सातारा विधानसभा मतदारसंघात. आज ज्या उदयनराजांचं नाव त्यावर लोक थांबत नाही समोर, यांच्या विरोधात उभं राहून निवडणूक लढवून 10,500 निवडून आलेलं मी मानत आहे. मग मी किती अडगा असतो पण आपण सर्वांनी थोडेफार त्याच्यात तुम्हाला जाणीव झाली असेल तेवढंच सांगतो. आता नंतर आपलं उरलं एकत्र आलो वगैरे ठीक आहे, जाऊ दे संघर्ष नको म्हणून आम्ही पण एकत्र आलो. तसे भाऊ म्हणले गावळी संघर्ष नको म्हणून शिंदेसाहेबांनी एकत्र आले, तर आम्ही पण त्यांनी येणार किंवा सातारा संघर्ष नको आपल्यामुळं एवढं मोठं छत्रपतीचं घरांना आपली भांडण मारामारी नाव खराब होते, आम्ही एकत्र आलो. तर काही लोकांना जे आम्ही एकत्र आलेलो पण खरं बघवत नाही, आपल्याकडे पण काही लोक आहेत माझ्या कानात काय तर सांग, त्यांच्या कानात काय तर सांग, लागते का बघ, त्यांच्या पुढे राजकीय पुढे वाचता येत नाही असा आमचा इतर विषय. बघू आता ज्या त्या वेळेला पुढे ज्याप्रमाणे होईल ते आपण करू. नक्कीच सर्वांच्या भावना ज्या हे बोलवून सांगण्यापर्यंत मला समजत नाही असं नाही मला.